बरं या ठिकाणी सांगितलं की आम्ही सगळ्यात मोठं हॉस्पिटल विक्रमी वेळात तयार केलं केलं ना पण त्यात विक्रमी भ्रष्टाचार देखील झाला मुख्यमंत्री मोदय विक्रमी भ्रष्टाचार आज तुम्ही बघा कुठल्याही प्रकारच्या ठीक आहे आम्ही समजू शकतो की निविदा मागवणं कदाचित व्हायचं असेल त्यावेळेस मागवता आली नाही परंतु निविदा न मागवता गाद्या उषा सलाईन साठसाठ लाख रुपये खर्च केले बाराशे रुपयाचं थर्मामीटर सहा हजार पाचशे रुपयात खरेदी केलं अध्यक्ष मोदे दोन लाखाच्या बेडशीट साठी म्हणजे ज्याची खरेदी किंमत दोन लाख आहे आठ पॉईंट पाच लाख रुपये भाडं दिलं म्हणजे दोन लाखात जे खरेदी करता आलं असतं त्याचं भाडं दिलं आठ पॉईंट पाच लाख रुपये अध्यक्ष मोदे पंख्याचं नव्वद दिवसाचं भाडं दिलं नऊ हजार रुपये आता त्याच्यामध्ये अध्यक्ष मोद किती पंखे विकत घेता आले असते एवढंच नाही हजार प्लॅस्टिक खुर्च्यांचं भाडो साडे चार लाख रुपये लाकडाचे दीडशे टेबलचं भाडो सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये अध्यक्ष मोदय काय काय घोटाळे या ठिकाणी सांगायचे या जम्बो कोविड सेंटरच्या संदर्भात जर आपण त्यातले घोटाळे काढत राहिलो त्याची पुस्तिका तयार केली आहे उद्या पब्लिश करणार आहोत आम्ही ती आम्ही मुख्यमंत्र्यांना प्रेझेंट करणार आहोत हे जे तुम्ही जंबो जंबो सांगितलं ना रेकॉर्ड वेळेत हा रेकॉर्ड वेळेतला भ्रष्टाचार आहे याचं केलाय खाऊन टाकलेला आहे अध्यक्ष मोदय किती गेले त्याच्यामध्ये पेशंट पन्नास टक्के तरी पेशंट होते का तुम्ही पैसे किती दिले करार कसे केले आणि जंबो नाही अध्यक्ष महोदय अनेक लोकांना कोविड सेंटर उघडण्याची मुभा दिली कोणाकोणाला दिली जरा बघा कोण आहेत ते कोणाशी संबंधित आहेत एकदा काढा आणि त्या माध्यमातन जेवढा कुराण अध्यक्ष महोदय या ठिकाणी खऱ्या अर्थानं तयार झालं मग त्या ठिकाणी डेड बॉडी बॅगचा घोटाळा झाला बावीसशे रुपयाची बॅग अध्यक्ष महोदय पण ती नाही एक्सपोर्ट क्वालिटीची जी काही सीमेवर असते ती असं सांगून अध्यक्ष महोदय सहा हजार सातशे एकोणीस रुपयाची बॅग ही या ठिकाणी विकत घेण्यात आली पीपी किटचा घोटाळा घोटाळेच घोटाळ्यात अध्यक्ष महोदय खरं म्हणजे या कोविडच्या काळामध्ये उभ्या महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये जो काही मनमानी कारभार झाला ना कोविडच्या नावाने तो खर तर चा, चा या ठिकाणी जर समोर आणला तर मला तर असं वाटत की खऱ्या अर्थानं प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं या शब्दाचा अर्थ काय आहे तो अर्थ या ठिकाणी निश्चितपणे परिभाषित होईल